जमलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र बांधवांनो आणि बघितलं मी काल महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमाला गेलो होतो तिकड़े अशाच घोषणा झाल्या घोषणा चालू असताना मला एक गोष्ट आठवली विनोद होता तो एके दिवशी दत्तो मामन पोद्दार ते रायगडावरती गेले शिवचरित्रकार आणि जाता जाता त्यांना एक साकाशात पाहिलं समोर एक शेतकरी होता त्याला विचारलं काय रे आज पाऊस पडेल काय त्यांनी असं बघितलं तो मला वाटत नाही थोड्याने ढग आले सगळं आकाश भरलं जोराचा वारा पाऊस बिवस जोरात सुरू झालं काय करायचं का म्हणून एक झोपड दिसलं टकटक केली आतून आवाज आला कोण आहे त्यांनी सांगितलं की शिवचरित्रकार महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार आतून आवाज आला इतक्या लोकांना जागा नाही असं जर समजा माझ्या बाबतीत झालं ही झोपडीवरती टकटक करतोय आणि ह्याच्यापैकी कोणीतरी घोषणा दिली घेतली का घरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजच्या या सतराव्या वर्धापन दिनाला तुम्हा सर्वांना माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माझ्या महाराष्ट्र सैनिकाला त्याला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि आभार शुभेच्छा या तर असणारच आहेत पण आभार या गोष्टींचे की कोणतीही सत्ता नसताना ही तुमची जी ऊर्जा आहे ना ही पक्ष पुढे नेत घेऊन जात असतो त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आज सगळेजण इकडे आहेत संदीप पुढे आपला ये पुढे आत्मचरित्राची चार पानं वाढली त्या दिवशी घटना घडल्यानंतर मी काही बोललो नाही मला अनेकांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं कोणी केलं असेल कोणी केलं असेल एक निश्चित सांगतो ज्यांनी केलंय त्यांना पहिलं समजेल की हे त्यांनी केलंय मग सगळ्यांना कळेल की हे त्यांनी केलं माझ्या मुलांचं असं रक्त मी माया घालू देणार नाही महाराष्ट्रासाठी काम करायला आलेत या फडतूस लोकांसाठी नाहीत बाकी ना अनेक गोष्टी आहेत अनेक विषय आहेत जे मला आज नाहीत पण बावीस तारखेला बोलायचे गेल्या सतरा वर्षाचं थोडस सिंहावलोकन होणार पण गरजेचं आहे आवश्यक आहे कि पक्ष कशा कशातलं गेला कशा कशातलं जातोय काही लोक बोलतात की काही जण पक्ष सोडून गेले एक एकटे गेले आणि मग आपल्याला प्रश्न विचारतात लोक की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते निवडणुकीला मत का नाही पडत मग तेरा आमदार निवडून आले होते काय सोरट वरती आले होते का मला सोरटचा मला रिस्पॉन्स यांच्याकडनं ठीक आहे मला महिलांकडनं सोरटचा रिस्पॉन्स पण काय हा एक प्रपगंड आहे सगळेच नव्हे पण काही पत्रकार हे अनेक पक्षाला बांधलेले आहेत पूर्वी असायचं ना एक चित्र असायचं ना का ते गाडवाला चालवण्यासाठी अशी काठी लावली असायची आणि पुढे गाजर असायचं त्याच्या काही पत्रकारांना अशी काठी लावलेली असते आणि पुढे पाकिट असत आणि मग हे जाणून बुजून अशा प्रकारचा प्रचार करतात दोन हजार चौदा काय दोन हजार एकोणीस काय नरेंद्र मोदींची लाट आता लाटे त्या लाटेमध्ये मला काय विचारते सतरा वर्षात त्या काँग्रेसचं काय झालं एकदा बघा या पक्षाने या देशावरती जवळपास साठ पासष्ट वर्ष राज्य केलं त्या पक्षाची अवस्था बघा आणि भरतीनंतर ओटी आणि ओटी नंतर भरती या गोष्टी होतातच नैसर्गिक आहेत भारतीय जनता पक्षानेही लक्षात ठेवलं पाहिजे आज भरती चालू आहे ओटी येणार ओटी येऊ शकते नैसर्गिक आहे ती गोष्ट कोणी थांबू नाही शकत ती ह्या सगळ्या अख्ख्या का कालखंडामध्ये आपण पुढे पुढे जात असताना आजच्या परिस्थितीमध्ये घेतला आमचा राजू पाटील कुठे राजू पक्षाची बाजू आज विधानसभेमध्ये एकटा मांडतोय शोलेमध्ये बोलतो ना तो एक ही आहे लेकिन काफी आहे ती विधानसभा भरली तर काय होईल यांचं हे जाणून बोजून अशा प्रकारचा प्रचार जो केला जातो आणि हे सगळे जय ज्या लोकांकडनं हे लिहिलं जातं बोललं जातं हे कुठे ना कुठेतरी या समजून न घेता कोणीतरी सांगितलेलं असतं की हा या प्रकारचा प्रचार करा आणि मग ते पत्रकार प, तशा प्रकारचा प्रचार करत असतात आणि संभ्रम निर्माण करतात की बघा एवढी गर्दी जमते पण मतं जातात कुठे असत असतात त्या त्या वेळेच्या त्या त्या गोष्टी असतात आंदोलन अर्धवट सोडतात एक आंदोलन दाखवायचं मला अर्धवट सोडलेलं एक काय सगळ्या जबाबदाऱ्या काय आमच्याच आहेत का जे पत्रकार आम्हाला प्रश्न विचारतात ते इतर राजकीय पक्षांना कधी विचारणार नाहीत ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामुळे तुमच्यामुळे महाराष्ट्रामधले पासष्ट ते सत्तर टोल नाके बंद झाले अडीच वर्षापूर्वी गळ्यात गळे घालणारे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू एक पत्रकारा प्रश्न विचारायला तयार नाहीये एक जण पत्रकार त्यांना प्रश्न विचारत नाही की तुमचं काय झालं था? ते टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही पण तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा की अरे आपण काय नेमकं का केलं आपण काय केलं होतं आणि म्हणून मी गेल्या आपल्या अधिवेशनाच्या वेळेला मी एक गोष्ट तुम्हाला जाहीर केली होती जरा बजू थोडा वेळ लागला पण आजचा दिवस चांगला आहे आपण गेल्या सतरा वर्षामध्ये काय केलं महत्वाच्या काही फक्त महत्वाच्या काही एक ठराविक ठळक अशी था। काही आपली आंदोलनं त्याच्यातल्या अनेक गोष्टी आणि आता ते दर महिन्याला भरत जाणार प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे की आपल्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या तालुकाध्यक्षांनी आपल्या शहर अध्यक्षांनी कोणती कोणती आंदोलनं केली कोणती कोणती आंदोलन तडीच दिली कोणाकोणाला न्याय मिळवून दिला याचं पहिलं पुस्तक डिजिटल पहिलं पुस्तक आज आपण प्रकाशित करत आहोत आणि मला असं वाटतं की ते पुस्तक किंवा ती गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे तुमच्या भाषणांमधनं तुमच्या संवादामधनं तुमच्या चर्चांमधनं ही गोष्ट तुम्ही मांडली पाहिजेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी गेल्या सतरा वर्षामध्ये जेवढी आंदोलनं घेतली तेवढ्या बाकीचे जेवढे राजकीय पक्ष आहेत महाराष्ट्रामधले त्यातल्या एकानेही घेतलेल्या नाहीत या मस्जिदीवरच्या भोंग्याचा समाचार मी बावीसला घेणारच आहे पण आज ती पुस्तिका ती खास करून मी तुमच्या समोर मी आज ठेवत आहे सौरभ कारंदीकर मला असं वाटतं की तुम्ही ती सांगा ते सांगत असताना मध्ये मध्ये मी बोलिंग मध्ये येऊ नको रे फोटो असे काढत जाऊ नको काय काय शो करायला येतो का मध्ये पुढे जा अशा प्रकारचं ही अर्पण पत्रिका आहे सगळ्यांसाठी बोल तु दु बोल तुला काय बोलायचं गेल्या सतरा वर्षामध्ये आपल्या पक्षाने जे काही काम केलं त्याचा एकत्रित दस्तावेज आतापर्यंत जो नव्हता तो या पुस्तिकेमुळे निर्माण झालेला आहे ही जी सुरुवातीची पानं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या जे सगळे जी कार्य केलेली आहेत त्याच्याबद्दल एका कटाक्षात सगळं बघता येईल लोकांशी बोलता येईल हे पुस्तक घेऊन संवाद साधता येईल आणि यानंतर पुढची जी सेक्शन्स से आहेत ती प्रत्येक विषयाबद्दलची एक एक आहेत आपल्या नाशिक मधल्या सत्तेच्या वेळेला आपण काय केलं त्याचा थोडक्यात के आढावा घेतलाय कोणते उपक्रम काम केलं त्या नाशिकमध्ये मला कधी कधी लोकांचं समजत नाही की त्यांना नक्की काय हवं काय असत पाच वर्षामध्ये सांगणार की कामं काय झाली आणि मतदानाच्या वेळेला भलक्याच विषयांवरती मतदान करून बसतात नाशिकचं जे मॉडेल आहे या नाशिकमध्ये जेवढं काम झालं आपल्या पहिल्या पाच वर्षामध्ये जेवढं काम झालं तिकडची सा, लोक सांगतात मला की गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये चाळीस वर्षामध्ये इतकं मोठं काम झालं नाही नाशिकमध्ये आणि हे पहिलं नाशिक महानगरपालिकेमध्ये आलेलं पहिली गोष्ट अशी आपलं आपलं जेव्हा राज्य आलं नाशिक महानगरपालिकेमध्ये पाच वर्षात आपल्या कोणाही वरती एकही भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही कुठेही मला असं वाटतं नाशिक हे एकमेव शहर असं असेल आता की तिकडे त्या मोकळे धरणा बंदची आपण पाईपलाईन आणली नाशिक शहरामध्ये पुढच्या पन्नास वर्षाचा पाण्याचा प्रश्न संपलेला आहे मिटलेला आहे पन्नास वर्षाचा पुढच्या बाकीचे रस्ते बिस्ते या सगळ्या गोष्टी झाल्याच केल्याच त्याच्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये काय झालं काही नाही आता अनेक लोक मला सांगतात आता हळहळत आहेत ते हळहळ ना निवडणुकीच्या वेळेला परत असेल कि नाही माहित नाही मराठी या विषयावर आपण जे काय केलं ते एकत्रितपणे इथे मांडलेलं आहे अभ्यासक्रमामध्ये मराठी आली शासनाच्या व्यवहारामध्ये मराठी आली एवढंच नाही तर मोबाईल वर मराठी आली एका आपल्या एका कार्यक्रमामध्ये मोबाईल वरती त्यावेळेला हिंदी आणि फक्त इंग्रजी यायचं आणि मला तर आठवत नाही मला कुठच्या ठिकाणी मी बोललो होतो ते षण्मुखानंद हॉल का आणि षण्मुखानंद हॉल मध्ये मी बोललो की तो विषय निघाला आणि म्हटलं महाराष्ट्रामध्ये माझ्या मोबाईल वरती मला मराठी ऐकू येत नाही इतका या कंपन्यांना माझ आणि मी त्याच्यावरती बोलत असताना मला दहा मिनिटामध्ये मला तिथेच कोणीतरी मला सांगितलं भाषण संपल्या संपल्या की मोबाईल कंपनीचं पहिलं ऑफिस ठाण्यात फुटलं आमचा अविनाश जाधव कुठे अविनाश कुठे कुठे इथे पहिलं ऑफिस फुटलं फुटल्या फुटल्या मग त्यांचे फोन सगळे सुरू झाले आणि मला सांगितलं की लवकरात लवकर आम्ही मराठी आणायचा प्रयत्न करतो म्हटलं नाही एक दिवस देतो एका दिवसात म्हटलं मला मराठी पाहिजे खानावरती पडलेलं दोन दिवस गेले पण दोन दिवसाच्या आत सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मराठी ऐकू यायला लागलं पहिलं

मराठी चित्रपट गृह मिळू लागली हक्काने मिळू लागली मला आपल्याकडे आपल्याच आप महाराष्ट्रामध्ये आपले मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक खास करून निर्माते कळवळतात कळवळतात की आम्हाला थिएटर्स मिळत नाहीत महाराष्ट्रात याच्या अगोदर कोणाचं लक्ष नाही म्हणजे त्या तो जे काय मल्टीप्लेक्स नावाची जी गोष्ट जी काय बांधली गेलेली आहे त्या मध्ये कराराने ते जे बांधायला दिलंय त्याच्यामध्ये कराराने मराठी चित्रपटांसाठी म्हणून एक कमीत कमी एक सिंगल स्क्रीन हा मराठी चित्रपटांसाठी ठेवण्यात येईल असं ते करारतच आहे कोणाचं लक्ष नाही कोणी त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही मग आपल्याकडे आले मग आपण पहिल्यांदा हात जोडून सांगितलं नाही ऐकलं मग हात सोडून सांगितलं पटकन ऐकलं पण आता झाले असं की आपल्याकडे आठवड्यालाच मराठी चित्रपट इतके बदा बदा बदापथा बदा येतात बदा की सगळ्यांना कुठून स्क्रीन देणार होत मला कळत नाही असो पण मराठी चित्रपटाचा स्क्रीन देखील आपल्यामुळेच उभे राहिले हे आम्ही खोपकार आमचे कुठे आहेत कुठे तिथे आणि आमचे कोणत्या शालिनी ठाकरे कुठे आहेत त्या बाहेरगावी दुकानांवरच्या पाट्या मराठी झाल्या पाट्या मराठी कशा होतील मला जरा सांगा मला <laughs> कधी कधी हसायला यायचं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळवून द्या फोनवरती मराठी ऐकू आली पाहिजे मराठीच्या दुकानाच्या पाट्या मराठीत झाल्या पाहिजेत यासाठी आंदोलन करायला लागतं बाकी कुठच्या राज्यांमध्ये करायला लागतं का ऐकू येतं आपल्याला कधी तामिळनाडू मध्ये त्यांच्या ता, 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 तामिळ पाट्यांवरनं आंदोलन झाले गुजरात मध्ये काहीतरी गुजराती पाट्यांवर आंदोलन झाले ऐकू येतं नाही ऐकू येत महाराष्ट्रात काय होतं कारण ते तुम्हाला सगळे जण जे येत आहेत ना बाहेरून ते जण तुम्हाला गृहित धरतायत गृहित कोण आहे ते या पाट्यांसाठी तुम्हाला आठवतोय आपण बोर्ड लावले होते शेवटचे पंधरा दिवस शेवटचे चौदा दिवस शेवटचे तेरा दिवस त्यांना समजायला लागले आकडे कमी 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 व्हायला लागले आणि मग सगळ्या ठिकाणी मराठी पाट्या लागायला लागल्या सरकारने पण जाहीर केलं नंतर आता ते अडीच वर्षाचं अगोदरच होतं ना मराठी पाठ्या आम्ही करू म्हणून काही नाही पुढे काही नाही काही नाही सगळ्या पत्रकार प्रश्न नाही विचारणार प्रश्न आम्हाला आम्ही करून देखील आम्हाला प्रश्न पुढे जा रेल्वे भरती बद्दलची माहिती मराठी मुलांना कळू लागली जा पुढे जा रोजगार मार्गदर्शन मेळावे घेतले अनधिकृत रिक्षा आणि टॅक्सीवर कारवाई करून आणली मायक्रो फायनान्स आणि विमा कंपन्यांच्या मुजोरीवर चाप बसवला राज्याच्या विकासाची ब्लूप्रिंट मांडणारा देशातला आपला पहिला राजकीय पक्ष <laughs> एका पत्रकार परिषदेमध्ये मला दे एका पत्रकाने विचारलं होतं तुमची ब्ल्यू फिल्म जी आहे आलेली मी म्हटलं चला ती काढली बरं आणि बघितली तरी असती आणि पाहिली तरी असती ब्ल्यू प्रिंट काढली बघितलेच नाही गोदर ना गो सगळे मला विचारायचे यायच्या आधी काय कुठे आहे ब्लू प्रिंट कुठे आहे ज्या दिवशी जाहीर केली आजपर्यंत मला प्रश्न विचारलेला नाही त्या गोष्टीवरती कारण स्वतः काही वाचलेलं नाही हा वाचायची आहे कस होत ते पाहायला दिली असती तर पाहिली असती त्याच्यावरती एकही प्र... कोणी प्रश्न विचारत नाही या गोष्टींवरचा बोलाय पुढे मुंबईच्या वीस वर्षांच्या आराखड्यावर देखील चर्चा आणि जनमत घडवून आणलं टोल धाडी विरुद्ध आंदोलन करून पासष्ट टोल नाके बंद करायला लावणारा आपला पक्ष आहे मोर्चे आणि आपल्या सगळ्या मोर्चांबद्दलची माहिती देखील या पुस्तिकेमध्ये आहे नागरिक नागरिकत्व का सुधारणा कायद्याला पाठिंबा देणार असेल रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करणारा असेल रझा अकादमी विरुद्धचा असेल किंवा परिवहन कामगार मोर्चा किंवा शेतकरी मोर्चा असेल या सगळ्यांबद्दल इथे उल्लेख आहे आणि मशिदींवरचे भोंगे पाकिस्तानी कलाकारांना इथून आपण अठ्ठेचाळीस तासात हुचकून लावलं हे काम आपण केलं आणि सो कॉल जे स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणतात कुठे होते काय करत होते चिंतन तर या सगळ्या गोष्टींची आंदोलन ही आपण घेतली मशीनवरचे भोंगे असू देत पाकिस्तानी कलावंधाला हाकडून देणं असू देत पण ह्याबद्दल ते ज्या वेळेला सांगतात बाकीचे की आम्ही आम्ही हिंदुत्वाला मानतो म्हणजे काय करता म्हणजे काय असतं तुमचं हिंदुत्व म्हणजे काय असतं नेमकं नुसती जपमाळ प्रत्यक्ष कृतीमध्ये तर कधी दिसत नाही ते भोंग्यांच्या प्रकरणानंतर मला त्या ह्याला कुठे अयोध्येला मला बोलवलं तिकडे विरोध करणारे कोण हिंदुत्ववादीच अरे मला ते कळलं होतं आतलं राजकारण काय चाललंय ते मला समजलं होत पण मी त्यावेळेला तुम्ही सांगितलं की आत्ता नको तुरुत नको ह्यांना काय करायचं करू देत ज्यांनी हे सगळं केलं त्यांचं पुढे काय झालं मग मग असंच असतं म्हणून आपल्या वाट्याला जायचं नाही कोणी या बोंग्यांच्या विरोधामध्ये जेव्हा आंदोलन झालं माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती जवळपास सतरा हजार माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या गेल्या महाराष्ट्रभर बोललो ना वाटेल जायचं नाही मुख्यमंत्री पदावर जावं लागलं असं हे सगळे बावीस मार्च चे विषय आहेत असो विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आपण उत्तर दिली हिंदू सणांसाठी मराठी मनांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच कोणतीही आपत्ती आली तरी सर्वतोपरी मदत घेऊन आपणच उभे राहतो आणि हा आपला छोटासा अहवाल आढावा आहे आणि हा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध आहे पीडीएफ म्हणून जे तुम्हाला मिळेलच आज नंतर आणि तीच आपल्या वर पण उपलब्ध असणार आहे हे सगळे कोड जर तुम्ही प्रिंट करून बघणार असाल तर मोबाईलनी घेऊ शकता किंवा त्यांच्यावर सरळ क्लिक करू शकता आणि ती वेबसाईट ओपन होईल अशी व्यवस्था या सगळ्यांबद्दल केलेली आहे आपल्या ब्लूप्रिंटचं सा सादरीकरण आहे त्याच्याबद्दलचे त्याच्याबद्दलचे लिंक्स आहेत राजसाहेबांच्या विविध पत्रकार परिषदा असतील जाहीर सभा असतील महत्वाची भाषणं असतील या सगळ्यांचा हा दस्ताऐवज आहे म्हणजे या पुस्तकामध्ये आप आपला सतरा वर्षांचा जो काही कालावधी आहे त्याच्यातली प्रत्येक गोष्ट इथे उपलब्ध आहे अजून बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत त्या एक प्रोसेस आहे ती चालूच राहील परंतु मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांकडे माझ्या महाराष्ट्रातल्या महा मारा, प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाकडे ही गोष्ट असणं आवश्यक आहे गरजेचं आहे आपल्या जे आपले हितचिंतक आहेत त्यांच्यापर्यंत देखील हे तुम्ही पोहोचवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि आवश्यक आहे अं आज आपल्या पक्षाची बरीच दिवस जरा ती अडकलं होतं थांबलं होत ती पक्षाची वेबसाईट ही देखील आज आपण इथे तुमच्या समोर जाहीर करत आहोत तुम्हाला आता जी पुस्तिका दाखवली त्याच्यावर तुम्ही ह्या वेबसाईट वरन पण डाउनलोड करू शकता आपल्या वेबसाईट चा एम एस अधिकृत डॉट ओ आर जी आणि याच्यामध्ये आपण ही दोन्ही भाषांमध्ये वेबसाईट केलेली आहे आपली वेबसाईट मराठीमध्ये पण आहे इंग्रजीमध्ये पण आहे त्यामुळे ज्या ज्या भाषिकाला ज्या भाषेमध्ये ती वेबसाईट बघायची असेल त्या, त्या भाषेमध्ये जाऊन तो बघू शकतो आपण मराठी भाषेची वेबसाईट बघूया हे आपलं लँडिंग पेज ज्याला इंग्रजीत म्हणतात किंवा आपले आपल्या वेबसाईटचं मुखपृष्ठ आहे याच्यावरती हा जो आता एक बॅनर स्पेस दिसती आहे या बैनर स्पेस वरती भविष्यामध्ये आपली जेवढी आंदोलनं त्या त्या काळामध्ये सुरू असतील ती येत राहतील हा आपला डिजिटल दस्तावेज आहे आणि या डिजिटल दस्तावेजाचं म्हणणं आमचं असं आहे की वेबसाईट आपण सातत्याने बघत राहिली पाहिजे सगळी आंदोलन आतापर्यंत आपण जेवढी केली ती सगळी उपक्रम याच्यामध्ये आहेत भविष्यात जे आता आता बावीस तारखेला आपली सभा असेल तर त्याच्या त्याचे बॅनर्स इकडे येतील हे सगळं तुम्ही डाउनलोड करून तुमच्या तुमच्या याच्यासाठी वापरू शकता आपल्या सगळ्या प्रमुख भूमिका आपली कार्यकारणी साहेबांची महत्वाची पत्र त्याच्यानंतर आपला विकास आराखडा योगदान द्या म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या विषयामध्ये काही लिहायचं असेल तुमचा ब्लॉग असेल काही मत मांडायचं असेल तर त्याची इकडे सोय आहे ई ग्रंथालय जी पुस्तकं ज्यांची कॉपीराईटचा प्रॉब्लेम नाही ती सगळी पुस्तकं आपण इकडे बघू शकतो साहेबांचे ओके पक्षाची देह धोरणं सगळी आजपर्यंत जी आपली आहेत ती सगळी देह धोरणं इथे मांडलेली आहेत आपली सगळी आंदोलनं आजपर्यंत जेवढी केली ती सगळी आंदोलनं आहेत त्याच्यामध्ये अंगीकृत संघटनांचं एक वेगळं पेज आहे अंगीकृत संघटनांची जितकी जितक्या संघटना आहेत त्या प्रत्येकाचा अध्यक्ष त्यांचा कार्यालयीन संपर्क का नंबर आणि त्या ती जी व्यक्ती असेल त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आपण आता ज्या साहेबांनी सांगितलं की आपली जी माहिती पुस्तिका आता साहेबांनी दाखवली ती माहिती पुस्तिका आपल्याला इथे डाउनलोड करणं शक्य आहे आंदोलन उपक्रम सगळे गेल्या सतरा वर्षात तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर राहून तुम्ही अपार कष्ट घेतलेत आजही घेतात मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला तुमच्यासारखी लोक मला मिळाली तुमचं सहकार्य मला बाहेरून तसंच माझ्या कुटुंबाचं सहकार्य मला घरातून आणि या सगळ्या गोष्टींमुळे आजपर्यंत आपण ही सतरा वर्षाची वाटचाल आपण केलेली आहे त्रास होतो प्रत्येक राजकीय पक्षाला त्रास झाला मी त्याशी माझ्या नागपूरच्या माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं ना की आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला सत्तेवरती दिसतोय पण कित्येक लोकांनी त्याच्यासाठी कष्ट घेतले कित्येक लोकांनी त्याच्यासाठी खस्ता खाल्ल्या एकोणीशे बावन्न साली पक्ष स्थापन झाला जनसंघ नावाने एकोणीशे बावन्न साली पहिली जी निवडणूक झाली भारताची हिंदुस्थानची जी पहिली निवडणूक झाली एकोणीशे बावन्न साली त्या निवडणुकीमध्ये जनसंघ हा पहिला म्हणजे तो पक्ष स्थापन झाला आणि त्यावेळेला काय काँग्रेस सोडून दुसरं काहीच नव्हतं जी लोक सुरुवातीच्या काळामध्ये होती त्यांना आज माहिती पण नसेल काही जण नसतीलही काही जण वयस्कर असतील पण एकोणीशे बावन्न ते दोन हजार चौदा हा सगळा जेवढा काळ आहे दोन हजार चौदा ला बहुमत हातामध्ये आलं अटलजी याला पंतप्रधान झाले शहाण्णवला तेरा वर दिवसासाठी अठ्ठ्याण्णव ला तेरा महिन्यासाठी आणि नवव्याण्णवला मग किती साडेचार वर्षासाठी त्याच्यानंतर परत काँग्रेस बोकांडी दहा वर्ष पण हे सगळ्या इतक्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना जावं लागतं लगेच तुम्ही आकडे काढू नका बाबन्न अधिक दोन हजार चौदा म्हणजे आपल्याला किती वेळ लागणार नाही ते आणणार लवकर मी तेवढ्या वेळासाठी जाऊ नका तिकडे लगेच मागे मी फक्त कशा लोकांनी खस्ता खाल्लेल्या असतात एवढंच सांगत होतो लगेच तितकी वर्ष मोजू नका एक मी तुम्हाला खरच सांगतो आपण सत्तेपासून दूर नाही होत हे मळप दूर होईल मी उगाच तुम्हाला आशा नाही देते मी तुम्हाला नुसती आशा दाखवत नाहीये मी तुम्हाला मला माहिती आहे ते पुढे देखील आपल्याला हेच या प्रकारचं काम करायचंय या सगळ्या महानगरपालिका आपल्याला जिंकायच्या आहेत कळत नाही ती महानगरपालिका आता कधी निवडणुका होणार आहेत गेली दोन वर्ष दहावीला नापास झाल्यावर काय वाटतय निवडणुकीच काय वाटतय मार्च मार्च जवळ आले का की काय वाटतं काय निवडणुकीचं ऑक्टोबर ऑक्टोबर जवळ आलं की बहुधा मार्च चला दहावीला नापास चालू की काय वाटायला लागलं दोन वर्ष तेच चालू आहे आपलं पण जेव्हा कधी निवडणुका होऊ देत महानगरपालिकेच्या आपण महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये असणार म्हणजे असणार ही जनता सगळी तमाम जनता यांना विटलेली आहे या सगळ्या लोकांना विटलेली यांच्या तमाशे जे चालू आहेत रोच, ना रोजच्या रोज या सगळ्यांना विटलेली आहे ती आपण फक्त त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे मी बोलत तर राहीनच तुमच्या तुमच्या मतदारसंघामध्ये तुम येऊन मी भाषणही देईन पण घराघरापर्यंत तुम्हाला जायचंय मी आठ वाट्याने घरात शिरतो म्हणजे टीव्हीतनं पण तुम्हाला प्रत्यक्ष जायचंय तुम्ही प्रत्यक्ष जा त्यांचा विश्वास संपादन करा आपण सत्तेपासून दूर नाही राहणार आणि ती जी गोष्ट आणायची आहे पक्ष स्थापन करताना माझ्या मनात जो विचार होता की पक्षाचं नाव काय ठेवायचं काही ठेवता आलं असतं पण जे माझ्या मनात जे आहे महाराष्ट्राबद्दलचं जे स्वप्न आहे ते नवनिर्माणाचं आहे की असं काहीतरी निर्माण व्हायला पाहिजे की जग इथे आलं पाहिजे जसं मी बाबासाहेबांच्या आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या स्मारकाबद्दल बोललो होतो ना की त्या इंदू मध्ये इतकी मोठी वास्तू उभी राहिली पाहिजे इतका मोठं ग्रंथालय उभं राहिलं पाहिजे इतकं मोठं जग ज्ञान मिळवण्यासाठी म्हणून तिथे बाबासाहेबांच्या चरणी आलं पाहिजे पुतळे उभारून काय होत नाही हो पुतळे उभारून काय होत आहे नाक्या नाक्यावरती पुतळे चौका चौकामध्ये पुतळे इथे बाबासाहेबांचा पुतळा इथे महाराजांचा पुतळा कधी आमच्या ज्योतिबांचा पुतळा हे असले पुतळे उभे करून काही हाताला काही लागणार नाही आपल्याकडे जयंत आणि पुण्य तिथे फक्त हार घालून मोकळे होऊ आपण ह्याच्या पलीकडे आपल्या हाताला काही लागणार नाहीये ते काय म्हणून गेले ते काय बोलून गेले याचा आत्मचिंतन जर आपण करणार नसू ना तर खरंच सांगतो महाराष्ट्राचं सा काही खरं नाही आणि आता जे सगळं चालू आहे ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणार आहे खड्ड्यात नेणार असा महाराष्ट्र मी कधीही पाहिला नव्हता मला जेव्हापासून मला समज आली राजकारणाची समज आली तेव्हापासून मी जेव्हापासून मी बघतोय तेव्हापासून मी आजपर्यंत असा महाराष्ट्र मी कधी पाहिला नाही इतका इतका गलिच्छ राजकारण इतकं घाण राजकारण इतकी घाण गलिच्छ खालच्या थराची भाषा कधी आजपर्यंत पाहिली नाही मी या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं तो महाराष्ट्र हा टी व्हीवर पाहत नाहीत आपले लोक किती खालच्या थराला जाऊन बोलायचं काही मर्यादाच उरलेल्या नाहीयेत पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हे हे आमचे चॅनलचे लोक पत्रकार नाही म्हणत मी त्यांचे मालक चॅनल चालवण्यासाठी म्हणून हेच चालवा ह्याच गोष्टी चालवा बातम्या आता कुठे बातमी कुठे मिळते तुम्हाला हा काहीतरी बोलला तो काहीतरी बोलला ज्या दिवशी या लोकांची संभाषण आणि बोलणं हे दाखवायचं बंद करतील ना महाराष्ट्र सुधारलेला दिसेल पण आज सतरा वर्ष आपल्याला पक्षाला पूर्ण होत आहेत बरेच विषय आहेत लागोपाठ सगळ्या तारखा आल्या वर्धापन दिन पण आला आणि बावीस तारखेला आपली गुढीपाडव्याची सभा पण आहे मी महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व माझ्या महाराष्ट्र सैनिकांना तुम्हाला सर्वांना येत्या बावीस तारखेला आपण सर्वजण सायंकाळी शिवतीर्थावरती आपण सर्वांनी यावं हे आपल्याला सर्वांना आमंत्रण देतोय मला जे काही बोलायचंय जे काही वाभाडे काढायचे जे कोणाला फाडायचंय हे सगळं बावीस तारखेला तुम्हाला पूर्ण बुफे मिळेल आज आपले इथेच मी थांबतो आणि आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र